सीताबर्डी पुलिस थाना के डिपो विभाग ने गुप्त जानकारी पर एक शातिर वाहन चोर को गिरफ्तार किया है। प्राप्त जानकारी के अनुसार बर्डी थाना क्षेत्र में वाहन चोरी की वारदातें बढ़ रही थी, इसीलिए थाना की ओर से नाइट पेट्रोलिंग की जा रही थी। इसी समय गुप्त जानकारी पर थाने के डीबी विभाग ने ऋषभ उर्फ लालू श्याम असोपा को गिरफ्तार किया है। आरोपी से कुल 12 वाहन चोरी के मामले सामने आए हैं। आरोपी से कुल 4,80,000 रुपए का माल जब्त किया है। आरोपी पर पहले ही शहर के विविध पुलिस थाना में मामले दर्ज हैं। लालू श्याम सुंदर असोपा हा वाहन चोरी से गुन्हे करते गुप्त माहिती वरून आपण आणि टेक्निकल तांत्रिक मदतीने आपण नमूद आरोपीला ताब्यात घेतलं। बनावट चावीचा उपयोग करून जे जुने वाहन आहेत त्या वाहनांची चावी तोडून कुलूप तोडून तो वाहन चोरी करत होता आणि त्यांचे वडील कॅन्सरग्रस्त असल्यामुळे इतर लोकांना वडिलांच्या इलाजासाठी पैशांची गरज आहे असे बहाणा देऊन त्यांच्याकडे हा वाहन गहाण ठेवत होता। दाखल आहेत आणि याचा पूर्वीचा अभिलेख आहे, त्यामुळे तपासादरम्यान आपण त्याच्याकडे जेव्हा अधिक सखोल विचारपूस केली तेव्हा पूर्व अभिलेख असल्यामुळं आरोपीकडून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे उघडकीस करण्यासाठी आपल्या पथकाला यश आलेलं आहे।